ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे वापीकडे जात होते त्यावेळेस मी सीएम साहेबांना सांगितलं होतं, त्या काळचे तत्कालीन सीएम साहेब, की आपल्याकडे एकमेव मराठा चेहरा आहे एकनाथ शिंदे नावाचा, हा आपल्यापासून जाता कामा नये. हे बघा, नाव चेंज करून विकास होत नाही हे मान्य आहे, पण ज्यांच्यामुळे आमची अस्मिता टिकलेली आहे, ज्याच्यामुळे आज गुलाबराव पाटील या ठिकाणी उभा आहे, अशा राजांचं नाव देणं आमच्याकरता त्याचा विकास आणि या गोष्टीशी काही एक संबंध नाही आहे. अस्मिता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्हाला या गोष्टीचा फक्र आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. जवळपास 1200 वरती ही गावं आहेत आणि 1365 टोटल गावं आहेत, आणि त्या गावांमध्ये जिथे दुर्भिक्ष आहे किंवा जिथे 55 लिटर पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी याचा फायदा होणार आहे. मग पाडा असेल, वाडा असेल, 25 घरं असतील, 20 घरं असतील, कुठलाही एरिया असा नाही की जिथे पाण्याची योजना आमची पोहोचणार नाही. अशा पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काम सुरू केलेलं आहे. नामांतरण झालेलं आहे औरंगाबाद उस्मानाबादचं, काय आनंद आहे ज्या राजाच्या नावाने या ठिकाणी संभाजीनगर हे नाव दिलं गेलेलं आहे त्याचा आम्हाला निश्चितपणाने आनंद आहे. आणि मला तरी असं वाटतं की हे पूर्वीपासूनच लोकांची आणि जनतेची खालून मागणी होती की धाराशिव नाव व्हावं, संभाजीनगर नाव व्हावं, आणि सभागृहामध्ये सुद्धा एक मताने हा ठराव मंजूर करण्यात आला होता, त्याची आज अंमलबजावणी झालेली आहे, आणि निश्चितपणाने आपल्याकरता आणि सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे. बघा, माझ्या बोलण्याचा त्या ठिकाणी पूर्ण अर्थ कोणी समजून घेतला नाही. ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे वापीकडे जात होते त्यावेळेस मी सीएम साहेबांना सांगितलं होतं, त्या काळचे तत्कालीन सीएम साहेब, की आपल्याकडे एकमेव मराठा चेहरा आहे एकनाथ शिंदे नावाचा, हा आपल्यापासून जाता कामा नये. अशा पद्धतीने होत असेल तर पुन्हा आपल्या पक्षाला गळती लागेल, आणि त्यावेळेस आपल्याला माहिती की काय सांगण्यात आलं, त्यामुळे आम्ही बाहेर निघालो. आणि निश्चितपणाने त्याच एकनाथ शिंदेला या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री केला की जो मराठा चेहरा आमच्यापासून लांब जात होता तो आज शिवसेना प्रमुखांच्याच पक्षामध्ये आहे आणि आमचा नेता आहे, हे बोलण्याचा माझा त्या ठिकाणी 100%. हे बघा, नाव चेंज करून विकास होत नाही हे मान्य आहे, पण ज्यांच्यामुळे आमची अस्मिता टिकलेली आहे, ज्याच्यामुळे आज गुलाबराव पाटील या ठिकाणी उभा आहे, अशा राजांचं नाव देणं आमच्याकरता त्याचा विकास आणि या गोष्टीशी काही एक संबंध नाही आहे. अस्मिता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्हाला या गोष्टीचा फक्र आहे, याचा आम्हाला अभिमान आहे की संभाजीराजांचं नाव या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. पैसे वाटण्याचा जो भारतीय जनता पक्षावर आरोप होतो, पोलिसांना आताचे धरून भाजपचे उमेदवार पैसे वाटप करतात, मला तर काही बघण्यात आलं नाही, पण निश्चितपणाने अशा पद्धतीचे आरोप होत असतील तर त्या गोष्टीची मला काही माहिती नाही आहे. पण आता निवडणुका आल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप कायम होत असतात. आता परवा 3 तारखेला निकाल आहे, त्याच्यामध्ये बघूया काय निकाल लागतो. दादा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाही, एमआयएमचं कामच आहे या गोष्टीला विरोध करणं, ते आजपासून नाही आहे, पहिल्यापासून त्यांचं काम आहे. पुणे जिल्ह्यातल्या दोन्ही पोटनिवडणुका आहेत, मी इतिहास वाचलेला नाही आहे. छत्रपतींना जास्तीत जास्त कोण कोण आडवे आले हे त्यांनी वाचावं. दादा, अजित पवारांनी म्हटलंय, मला हवामानाचा अंदाज माहित नाही.